स्वागतम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मानसशास्त्र इयत्ता बारावी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे प्रकरण क्रमांक दोन बुद्धिमत्ता हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत या प्रकरणात एकूण सहा उपघटक आहेत त्यामध्ये आपण पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा उपघटक सुरुवात केलेली आहे त्यातला शेवटचा उपघटक आपण अभ्यासणार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह तीन आहेत सामाजिक भावनिक आणि कृत्रिम त्यातला शेवटचा उपघटक कृत्रिम बुद्धिमत्ता आपण अभ्यासणार आहोत बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह त्यामधला कृत्रिम बुद्धिमत्ता हा उपघटक आपण अभ्यासूया प्रकरण दुसऱ्यामधला सहावा उपघटक आणि सहाव्यातला तिसरा उपघटक कृत्रिम म्हणजे नकली बुद्धिमत्ता मानवी बुद्धीसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रामध्ये व त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये म्हणजे संगणक आज्ञावली म्हणतात त्याला आज्ञे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकाची जी बुद्धिमत्ता आहे कॉम्प्युटरची ती आहे कृत्रिम बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकशास्त्र सांख्यिकी भाषा तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांचा संगम आहे म्हणजे हे सगळ्या प्रकारचं ज्ञान शाखा कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये येतात आज्ञावली असते ही संगणकाचे प्रोग्राम्स किंवा सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आजच्या काळामध्ये फार महत्त्वाची आहे ही कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला इथे कृती क्रमांक दहा दिलेली आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या पुढील उपकरणांविषयी चर्चा करा की कोणती कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतायत या स्वयंचलित गाड्या संगणक रोबोट्स वैद्यकीय निदानाकरता वापरली जाणारी उपकरणे भाषांतर उपकरणे स्वयंचलित क्षेपणास्त्र नंतर चॅटबोट्स म्हणजे चॅटिंग करणारे रोबोट्स हा हे सगळे कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणं किंवा उपकरणं आहेत याची चर्चा तुम्ही करू शकता नवीन नवीन वेगळी माहिती गुगलवरून घ्या कार्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरत आहे वेगवेगळ्या कार्यासाठी मानवी बुद्धिमत्तेतून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झाली मानवाने ती कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली आहे मानवी बुद्धिमत्तेला तुलनेने मर्यादा नाहीत मानवाच्या खरं तर मर्यादाच नाही आहेत बुद्धिमत्तेला मात्र मर्यादा आहेत कारण मान मानवाने ते बनवलेलं आहे मनुष्य ती बनवतो म्हणजे ऑपरेटिंग जे आहे ते मानवालाच करावं लागतं अनुभवातून बदलत जाणारे ज्ञान कल्पनाशक्ती भावना नीतिमत्ता सामाजिक मूल्य इत्यादी घटकांमुळे मानवी बुद्धिमत्ता अधिक सापेक्ष निर्णय घेऊ शकते सापेक्ष म्हणजे बदलणारे निर्णय वेळ प्रसंग परिस्थितीनुसार मनुष्य निर्णय बदलू शकतो आपल्या कल्पनेने भावनेने नीतिमत्ताने किंवा सामाजिक मूल्य तुम्ही रो रोबोट चित्रपट पाहिलेला आहे त्या चित्रपटामध्ये कशाप्रकारे तो रोबोट आपलं काम करत होते कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेते म्हणजे जे सॉफ्टवेअरमध्ये आज्ञावली दिलेली आहे जसा प्रोग्राम केलेला आहे त्या प्रकारचंच काम ते करू शकतात आणि ऑपरेटिंग मात्र ते मानवाला करावं लागतं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तुलनेत मानवी बुद्धिमत्ता श्रेष्ठ ठरते त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वार्थाने पर्याय होऊ शकत नाही दैनंदिन जीवनातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी किंवा विविध जटील समस्या सोडवण्यासाठी आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे आजच्या आधुनिक काळात तर तंत्रज्ञानाचा इतका विकास झालेला आहे की हे कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनात वापरात येत आहे त्याची उदाहरणं आपण पाहूया आवाज ओळखणे हे सगळं इंटरनेटच्या सहाय्याने शक्य आहे मानवी भाषा समजून घेणे ईमेलमधील स्पॅम ईमेल ओळखणे रोगांचे निदान करणे आर्थिक व्यवहारातील घोटाळे शोधणे हवामानाचे अंदाज वर्तवणे हे सगळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा इथे वापर केला जातो हे लक्षात घ्या सगळ्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते पण मानवाच्या बुद्धिमत्तेला मात्र मर्यादा नाहीत पहा आता आपण प्रकरण अभ्यासलेलं आहे दुसरं बुद्धिमत्ता त्याचा सारांश समजावून घेऊया सभोवतालची परिस्थिती समजावून घेणे तर कनिष्ठ विचार करणे आणि आव्हानांना सामोरे जाताना उपलब्ध सा संसाधनांचा प्रभावीपणे वापर करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे बुद्धिमत्ता एकसंघ आहे आणि बुद्धिमत्तेत अनेक क्षमतांचा समावेश होतो असे बुद्धिमत्त्याविषयी दोन दृष्टिकोन आढळतात आल्फ्रेड बिने यांनी एकोणीसशे पाच साली पहिली बुद्धिमत्ता चाचणी विकसित केली बिने यांना बुद्धिमत्ता चाचणीचे जनक म्हणून संबोधले जाते शिक्षण संस्था बालमार्गदर्शन केंद्रे कामगार निवड केंद्रे आरोग्य निदान केंद्रे इत्यादी क्षेत्रात बुद्धिमापन चाचण्यांचा वापर वाढत आहे आजच्या स्पर्धेच्या युगात खऱ्या अर्थाने यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक बुद्धिमत्तेचे आणि भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व वाढत आहे दैनंदिन जीवनातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी किंवा विविध जटिल समस्या सोडवण्यासाठी आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे महत्त्वपूर्ण संज्ञा या प्रकरणामध्ये आपण पाहिल्यात मानसिक वय बुद्धिगुणांक कृती चाचण्या सामाजिक बुद्धिमत्ता भावनिक बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता पुन्हा एकदा व्हिडिओ लेक्चर पाहून या समजावून घ्या महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ पाहूया अल्फ्रेड बिने अल्फ्रेड बिने यांनी एकोणीसशे पाच साली पहिली बुद्धिमत्ता चाचणी विकसित केली त्यांना बुद्धिमत्ता चाचणीचे जनक असे म्हटले जाते टर्मन लेविस स्टॅनफोर्ड विद्यापीठातील या अभ्यासकाने बिने सायमन बुद्धिमापन चाचणी एकोणीसशे सोळामध्ये सुधारित आवृत्ती बनवली या मानसशास्त्रज्ञांची माहिती पण लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सब्सक्राइब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये या प्रकरणावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत अभ्यासासाठी शुभेच्छा